नमस्कार, धनराड न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी किरण चौधरी. बातमीपत्राच्या सुरुवातीस एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. तुळजापूर येथे 2015-16 ते 2016-17 या कालावधीत नगर परिषदेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी नगर परिषद बरखास्त करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तहसीलदारांना निवेदन. तुळजापूर येथे अर्धक्रांती गुरुलहुजी वस्तार साळवे यांच्या जयंतीनिमित्त आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केले अभिवादन. अनदूर येथे जिगर ग्रुप व अक्षय घुगे मित्र परिवाराच्या वतीने गोरगरिबांना उबदार कपड्याचे करण्यात आले वाटप. सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या विविध मागण्यांसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले निवेदन. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांनी साधला अलूर येथील जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतकऱ्यांशी संवाद. उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात वित्तीय तरतूद करा आमदार राणादादा पाटील यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी. आणि निलंगा येथे ओबीसी सेलच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्षपदी दिनकर सूर्यवंशी यांची सर्वानुमते करण्यात आली निवड.